अलीकडे पार्लर पण बंद आहेत आणि गौरी गणपतीचा सण आलेला आहे, त्यामुळे आपल्याला एकदम छान राहायचं आहे. तर मागच्या वेळेला आपण बघितलं की आयब्रोज कसे कट करायचे आहेत, तर आता आपण बघूया की आपल्याला केस कसे कट करायचे आहेत. एकदम इझी आहे. हा साधा चाप मी लावलेला आहे, हा बघा, हा साधा चाप मी असा लावलेला आहे. असा साधा चाप लावून घेतला, मस्तपैकी केस असे पसरवून घेतले. आता हे असे पूर्ण उलट करायचं, चाप जरा वर लावायचा, असा पूर्ण उलट घ्यायचा, पूर्ण असं करायचं. हे बघा, हे आहे ना, आता हे जरा खालीवर असतात, तर मग आता हे असे पूर्ण करायचे, असे धरायचे बरोबर आपल्या ह्या मधल्या बोटांमध्ये धरायचे. आणि हे जे आहे, मी असं खाली बसलेली आहे व्यवस्थित, आणि असं खाली कागद ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे असे आहेत ना, हे असे इथे कट करायचे बघा. एकदम झाले, 1 मिनिटात झालेलं आहे आपलं काम. केस एकदम छान झालेले आहेत बघा, आता सुंदर झालेले आहेत केस एकदम कट. आणि समजा एखादी बट तुम्हाला इथली अशी हवी असेल तर अशी काढायची आणि कट करायची अशी, किंवा इकडची बट तुम्हाला एखादी हवी असेल तर असं उलटा बोट असं करायचं आणि आपल्याला हवा तसा आकार देऊन घ्यायचा आणि कट करायचे असे. आणि इतका सुंदर होता ना घरच्या घरी हेअर कट ठेवला, झालं की नाही छान पाहिजे.